मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील महावितरणच्या उपकेंद्रातील टेबल खुर्ची जाळल्या प्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्यासह राजू पाटील, गजानन ठोसर, गणेश चौधरी, सरपंच विजय पाटील, नगरसेवक जावेद कुरेशी, जाकीर मेमन, निलेश चोपडे, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर निकम या 10 जणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रोहित रावळील विद्युत प्रवाह खंडित केल्यामुळे संतापलेले शेतकऱ्यांसह नगराध्यक्ष रावळ यांनी जांभूळधाबा येथील उपकेंद्रात झाळपोळ केली होती. दरम्यान बुलढाणा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाचं पोलीस रिमांड मिळालं आहे. कलम 138 भारतीय विद्युत कायदा या कलमान्वये आरोपी हरीश महादेव रावळ नगर अध्यक्ष मलकापूर, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर प्रताप सिंग निकम त्यांच्यासोबत इतर 7 लोकांना यांनी दिनांक 25/12/17 रोजी 14:30 जांभूळधाबा येथे इलेक्ट्रिक MHB ऑफिसला तोडफोड करून त्यांचे साहित्य जाळल्याबद्दल अपराध केला होता. त्याबद्दल त्यांना आज अटक करण्यात आली असून त्यांना 1 दिवसाचा PCR देण्यात आलेला आहे.